27,000 विद्यार्थी मला बाहेर काढू द्या. त्यावेळेस सगळ्या आपले मुलं विद्यार्थी बाहेर आणलं आणि आपल्या देशामध्ये सुखरूप पोहोचले. जेव्हा प्रत्येक नागरिक देशाच्या बाहेर जातो आणि त्या देशामध्ये जात असताना सांगत असतो तुम्ही कुठून आलात, तर त्यांनी सांगितलं की हम इंडिया से आहे, भारत देश से आहे. तो मोदी त्यांचं नाव ठेकल्याने आदराने घेतलं जातं. मोदी मोदी के नाम मोदी के देश के हो ही एक त्यांची छबी आहे आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये. म्हणून मला सांगायचं ह्या ठिकाणी वाटतं की नरेंद्रभाई मोदी आहेत तर देश आपला सुरक्षित आहे, आपले देशाची सीमा सुरक्षित आहेत, आपल्या सैन्याला जी आत्मनिर्भर बनवायचं आहे, आपल्या सैन्याला जे आत्मनिर्भर बनवण्यासाठी हत्यारं जे लागतात ते इथं बनवायचे, ह्या देशाला पुढे नेण्याचं, बलाढ्य देश करण्याचं, ह्या देशाला एक आंतरराष्ट्रीय पातळीवर 2070 महासत्ता बनवण्यासाठी, मोदी साहेबाला परत देशाचं प्रधानमंत्रीपद द्यायचं ह्यासाठी हा मेळावा घेण्यात आलेला आहे. मला सगळ्यांना विनंती करायची की ह्या इथला एक मी नाममात्र एक माझं नाव ह्या ठिकाणी घोषित झालेलं आहे महायुतीकडनं, की मला याचं तिकीट मिळालं आदरणीय मोदी साहेबाकडनं महायुतीकडनं. तर ह्या देशाचं निवडणूक एक मोठं चॅलेंज आहे आपल्यासाठी. मोदी साहेबच इथले खरं उमेदवार आहेत असं समजून आपण मोदी साहेबाला आपण कमळावर बटन दाबून मतदान करावं आणि परत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबाला करावं, एवढंच ह्या ठिकाणी मी विनंती करतो. कारण या ठिकाणी आदरणीय संभाजीभाऊ पाटील निनगर साहेब, आदरणीय बनसोडे साहेब, राज्य क्रीडामंत्री यांना खूप बोलायचे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मी एवढंच बोलतो मा की परत आपण मोदी साहेबाला पंतप्रधान करावं, यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, हा जोडून विनंती करतो.